नमस्कार, विशेष मुलाखतीच्या या सत्रामध्ये जय महाराष्ट्र या वृत्तवाहिनीवर आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपल्या सोबत आहेत महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत। उदयजी नमस्कार, माझा आवाज अतिशय नीटपणे आपल्यापर्यंत पोहोचतोय अशी माझी अपेक्षा आहे। मला पटकन आपल्याला आत्ताच्या घडीला सद्य राजकारणातल्या ताज्या घडामोडीपासून प्रतिक्रिया घेत चर्चा सुरू करायची आहे। महायुतीचं सरकार आलं, एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतली आणि आत्ताच्या घडीला जे सरकार चालू आहे त्यामध्ये अजित पवारांचा गटसुद्धा सोबत आलेला आहे। तुम्ही तिघ जण एकत्र येऊन राज्य करत असताना नवाब मलिक नावाचा एक नवीन व्यक्तिमत्व आज विधिमंडळात पोहोचलं आणि तिथून नव्या वादाला सुरुवात होताना दिसतेय। महायुतीत नवाब मलिक नकोत इतकी स्पष्ट भूमिका भारतीय जनता पार्टीकडून घेण्यात आली आहे। देवेंद्र फडणवीसांनी तसं पत्र लिहिलेलं आहे। हा वाद टाळता आला असता का, आणि असता जर समजा टाळता आला असता तर त्याची जबाबदारी कुणावर होती? याबाबत मला असं वाटतं की एखादी गोष्ट जर स्पॉन्टेनियस घडलेली असेल आणि त्या ठिकाणी नवाब मलिक आले असतील आणि नवाब मलिक आले येऊन सत्ताधारी बाकावर बसले आणि त्याच्यानंतर देवेंद्रजींनी कुठची भूमिका घेतली नसती तर मला असं वाटतं की विरोधकांना बोलायला संधी होती। परंतु कळल्यानंतर ताबडतोबरित्या त्यांनी अजितदादांना पत्र लिहिलं, त्यांनी त्यांची भूमिका मांडली आणि त्यांची भूमिका मला विशेषतः इथं सांगायला सांगितलं पाहिजे। आणि सरकार बनवत असताना त्यांचा देखील फार मोठा सिंहाचा वाटा होता। 5 वर्ष म्हणून त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये काम केलंय। आज एकनाथजी शिंदे साहेब देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतायत आणि म्हणून आजचा प्रसंग जो घडला आणि त्याच्यानंतर देवेंद्रजींनी जे पत्र लिहिलं ते मला असं वाटतं की महायुतीच्या सगळ्या घटक पक्षांसाठी योग्य असं पत्र लिहिलेलं आहे। आणि म्हणून मी जरी शिंदे साहेबांची आतापर्यंत चर्चा केली नसली तरी शिवसेनेचा उपनेता म्हणून मी या ठिकाणी सांगू शकतो की देवेंद्रजींनी जी भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे तीच भूमिका आमची आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भामध्ये म्हणजे एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, हे परिपक्व राजकारणी आहेत। त्यांना महाराष्ट्राच्या जनतेला नक्की काय पाहिजे, महाराष्ट्रातल्या मतदारांना नक्की काय पाहिजे त्याचं पूर्णतः ज्ञान आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की देवेंद्रजीने जी पत्र लिहिलेलं आहे की त्यांनी त्यांची भूमिका अतिशय स्पष्ट केली आहे, तीच आमची भूमिका आहे आणि याचा विचार नक्की अजितदादा करतील याची देखील मला खात्री आहे। बिल्कुल, आणि आपण अजित पवारांच्या बद्दल उल्लेख करत आहात त्यानिमित्तानं एक स्वाभाविक प्रश्न असाही येतो की तुम्ही अजित पवारांच्या सोबत काम केलेलं आहे, तुम्ही त्यांना काम करताना जेव्हा पाहिलंय त्यावेळेला अशा प्रकारच्या घटना घडतायत तेव्हा त्यांची साधारण प्रतिक्रिया पटकन येणं अपेक्षित असतं, काय करतील आता अजित पवार असा प्रश्न आहे खरं तर। मी जेवढं अजितदादांना ओळखतो देवेंद्रजींनी जे पत्र लिहिलेलं आहे कसं आहे की याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील हे अतिशय प्रशासनावर पकड असलेले नेते आहेत आणि ते आज महाराष्ट्राचा गाडा, विकासात्मक गाडा अतिशय चांगल्या पद्धतीनं पुढे आखत आहेत। त्याच्यामुळे ह्या युतीला कुठेही बाधा येणार नाही याची दक्षता देखील अजितदादा नक्की घेतील। कारण देवेंद्रजींनी जी मांडलेली भूमिका आहे ही स्पष्ट भूमिका आहे, त्याच्यामध्ये कुठेही आडेवाडे घेतलेले नाहीत। काही लोक आपल्याला माहिती असेल की टोमणे मारतात, असे काही टोमणे बिमणे मारलेले नाही, ही थेट भूमिका त्यांनी अजितदादांपर्यंत पोहोचवलेली आहे। आणि मला जो अजितदादांचा स्वभाव माहिती आहे ते देखील थेट बोलतात, थेट स्वतःला प्रेझेंट करतात आणि म्हणून थेट भूमिका जी देवेंद्रजींनी मांडली ही त्यांना देखील भावेल आणि त्याच्यातनं चांगलाच निर्णय अजितदादा घेतील याची मला पूर्ण खात्री आहे। जी म्हणजे नवाब मलिकांना परत जा असं सांगितलं जाईल, आता ते कुठच्या भाषेमध्ये सांगतात हे मला माहित नाही, परंतु देवेंद्रजींची भूमिका जी आहे ती अजितदादांपर्यंत पोहोचलेली असावी। आणि मला असं वाटतं की महायुतीतल्या सगळ्याच घटक पक्षांची हीच भूमिका आहे, त्याच्यामुळे अजितदादांचा नक्की विचार करते। बिल्कुल, एक छोटासा प्रश्न फक्त ताज्या घडामोडींच्या निमित्तानं आपण आणखीन घेणार आहोत आणि तो असा आहे की तुम्ही ज्या 3 महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या राजकारण्यांचा उल्लेख करत आहात, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, या 3ही मंडळींना माहीत नसावं की नवाब मलिक आज येणार आहेत, ते विधानमंडळात आहेत, आणि जर माहीत नसेल तर मग नवाब मलिकांना पाठवलं गेलंय असं का म्हणू नये? नाही, आता ह्याचा अर्थ आपण कसाही लावू शकता, पण मी तुम्हाला अजून एक त्याच्यातली ताजी बातमी सांगतो। काल मी कॅबिनेट मिटिंगला येऊ शकलो नाही कारण काही मतदारसंघातली काही अतिशय महत्वाची कामं होती, त्याच्यानंतर महाबळेश्वरला देखील एक लग्न होतं म्हणून मला त्या ठिकाणी जावं लागलं आणि म्हणून मला शेवटचं फ्लाईट जे आहे शेवटचं फ्लाईट पकडावं लागलं। त्या शेवटच्या 11:30 निघालेल्या फ्लाईटमध्ये नवाब मलिक होते आणि त्याच्यानंतर सकाळी अधिवेशन सुरू झालं, त्याच्यामुळे कोणाला माहीत असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं माझं मत आहे। आणि ज्यावेळी त्यांना कळलं देवेंद्रजींना त्यावेळी त्यांनी आपली भूमिका मांडली, त्याच्यामुळे दुसरे मला इथं महत्वाचं सांगितलं पाहिजे की विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेत्यांनी एक भूमिका मांडली की ते बाकावर येऊन बसले, असं झालं तसं झालं,
मला इथं सांगायचं की बाकावर बसल्यानंतर ताबडतोब देवेंद्रजी प्रतिक्रिया होती, जी जेलमध्ये गेल्यानंतर राजीनामा न घेण्याची काही प्रधानमंत्र्यांची भूमिका नव्हती. त्याच्यामुळे अशा गोष्टीमध्ये कुठे राजकारण करून या मताचं मी आहे. जी भावना अजितदादांपर्यंत पोहोचवायची होती ती देवेंद्रजींनी पोहोचवलेली आहे आणि त्याचा नक्की सकारात्मक विचार होईल याची खात्री आहे. बिल्कुल उदयजी, आपले आभार याच्यासाठी, कारण आपण मुलाखतीच्या निमित्तानं पहिल्यांदा एका ताज्या घडामोडीवर अत्यंत सविस्तर असलेली प्रतिक्रिया दिलीत. आपण आता आपल्या खात्याच्या निमित्तानं आणि तुमच्या मतदारसंघाच्या निमित्तानं जे जे विविध प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या कडे वळतो आहोत. आपण उद्योगमंत्री या नात्यानं कार्यरत आहात आणि बारसूचा विषय हा अद्याप तरी निकाली निघालाय असं म्हणावं का, तेवढं धाडस करावं का? नक्कीच तुमचा प्रश्न बरोबर आहे की बारसूचा विषय हा अजून अजिबात निकाली निघालेला नाही. आम्ही सॉइल टेस्टिंगसाठी जे बोर मारलेले आहे तो सॉइल टेस्टिंगचा अजून अहवाल यायचा आहे, त्याच्यानंतर ही रिफायनरी होणार आहे. परंतु याच्यामध्ये जे कातळ शिल्पाबाबत जे काही शंका कुशंका निर्माण केल्या गेल्या होत्या, कातळ शिल्प ह्या पूर्ण प्रकल्पात वगळण्यात आलेली आहे पर्यटनाच्या दृष्टीनं आणि आर्कियोलॉजीच्या दृष्टीनं. आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की सॉइल टेस्टिंगचा रिपोर्ट आल्यानंतर सुद्धा कुठेही दबाव आणून तिथं आपल्याला प्रकल्प करायचा नाही, तर तिथल्या लोकांना आम्ही विश्वासात घेऊ, तिथल्या शेतकऱ्यांना या प्रकल्पाचं महत्व पटवून देऊ, याच्यातनं किती रोजगार निर्मिती होणार आहे, कशा पद्धतीनं प्रदूषण होणार नाही, कशा पद्धतीनं स्थानिक जनतेला फायदा होणार आहे, कशा पद्धतीनं आंब्यावर परिणाम होणार नाही, काजूवर परिणाम होणार नाही. कारण एक महत्वाची गोष्ट मी आपल्याला सांगतो जी महत्वाची आहे की ही जागा जी आहे जी पूर्णच्या पूर्ण लॅटराइड पूर्ण कातळ आणि पूर्ण कातळाची सपाटीकरण असलेली जागा आहे, तिथं काहीही शेती होत नाही. परंतु काही ठिकाणी ज्या बागा आहेत, म्हणजे इथं सगळीच जागा कातळाची असं मला म्हणायचं नाही, काही ठिकाणी शेतीच्या जागा आहेत त्याचा जो मोबदला आहे तो देखील अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही देऊ. त्याच्यासाठी पाहिजे तर समृद्धी महामार्गाचा पॅटर्न आपण वापरू, परंतु शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्यानंतरच आम्ही पुढे जाऊ. परंतु जे काही गैरसमज पसरवले जात आहेत, जी मला त्याच संदर्भात अगदी बिलकुल आपण मुद्द्यावरच एकदम चर्चेला आणलं त्याबद्दल आभार. मला पटकन त्याबद्दलच विचारायचं की उद्धव ठाकरे यांच्याकडून बारसू होऊ देणार नाही असं सांगितलं जातं, खरं तर त्यांच्या कार्यकाळात त्यांनी जागा बदलण्याचेही प्रताप करून दाखवले. हे सगळं घडत असताना ज्या वेळेला आत्ता तुमच्या समोर प्रकल्प करण्याचं आव्हान आहे तेव्हा होणारा उशीर हा ना आपल्याला परवडणारा आहे ना देशाला परवडणारा आहे. अगदी अगदी रास्त भूमिका आहे, कारण जर जितका आपण उशीर करत जाऊ, आता महत्वाची गोष्ट आहे की सीएनजी त्याच्यामध्ये येतोय, त्याच्यानंतर हायड्रोजनकडे आपण वळतोय, त्याच्यानंतर फ्युएलिंगची जी सिस्टीम आहे ती किती वर्ष टिकणार आहे, या सगळ्याचा अभ्यास करून रिफायनरीवाल्यांनी रिफायनरी उभी करावी लागणार आहे. आणि म्हणून सॉइल टेस्टिंगचा निर्णय झाल्यानंतर आम्ही तातडीनं त्याच्यामध्ये लक्ष घालू. परंतु मला मगाशी ज्या मुद्द्यावर यायचं होती, काही लोक उगाचच गैरसमज पसरवत आहेत आणि वातावरण तयार करणं, तिथं पॉलिटिकल, आता ज्यांचा आपण उल्लेख केला त्यांनी नाणार नको म्हणून सांगितलं, बारसूला जागा चांगली आहे म्हणून सांगितलं, बारसूला रिफायनरी करा म्हणून सांगितलं, आता बारसूला रिफायनरी आम्ही करायला लागलो तर त्यांचे खासदार म्हणतात रिफायनरी नको, आमदार म्हणतात रिफायनरी पाहिजे. म्हणजे ही मला भूमिका अशी सांगायची आहे की जर रिफायनरी झाली तर ती आमदारांमुळे झाली आणि रिफायनरी नाही झाली तर ती खासदारांमुळे नाही झाली. आणि कालचा दुसरा एक तुम्हाला मी प्रसंग सांगतो, काल राजापूरमध्ये एक बैठक झाली जी, त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी उपस्थित होते. लोकप्रतिनिधींनी तिथं सांगितलं की ठीक आहे आमची परवापर्यंतची भूमिका अशी होती की प्रकल्प पाहिजे, पण आता मला पक्षानं सांगितलं की प्रकल्प नको, म्हणून आता माझी भूमिका आहे की प्रकल्प नको. हेच तुम्ही बघा, धारावीच्या बाबतीमध्ये हेच चालू आहे, वाढवण बंधाच्या बंदराच्या बाबतीमध्ये हेच चालू आहे. म्हणजे सुरुवातीला त्या प्रकल्पाला प्रचंड मोठ्या पद्धतीने विरोध करायचा, समृद्धी महामार्गाला देखील हेच झालं. समृद्धी महामार्गाचं विशेषतः आखो देखा हाल तुम्हाला एकनाथ शिंदे साहेब सांगू शकतात, कारण त्यावेळी त्यांच्या अगदी उदयजी आपण जो मुद्दा मांडत आहात ना, आपण जो मुद्दा मांडत आहात, मला त्यातलाच फक्त एक मुद्दा आधार घ्यायचा आहे. आपण तीन विशेष प्रकल्पांचं उदाहरण इथे दिलेलं आहे, एक आपण नाणारचं दिलं, त्याचबरोबर आपण वाढवण बंदराचं दिलं आणि धारावीचं दिलं. या तीनही प्रकल्पांच्या अनुषंगानं जर समजा एक समान धागा पकडला तर तो आहे उद्धव ठाकरेंच्या धरसोड भूमिकेचा. नारायण राणे यांच्याशी जर समजा यावर आपण कधी बोललो तर नारायण राणे असं म्हणतात की उद्धव ठाकरेंच्या भूमिकेमागे आर्थिक कारणं असतात, आर्थिक कारणांमुळे ते धरसोड भूमिका घेतात. तुमचा अनुभव काय आहे? मी तुम्हाला साधं उदाहरण देतो, आता ह्या आपल्या धारावीच्या प्रकल्पाचं.
मी जबाबदारीने सांगतो की या देशातल्या ज्या मेट्रो सिटी आहेत इथं झोपडपट्ट्या वाढण्याचं कारण कारण हे काँग्रेस आहे. तुम्ही त्याचा म्हणजे मला फार त्याचा अभ्यास नाही, परंतु ज्यावेळी हे वंदनीय बाळासाहेबांच्या लक्षात आलं त्यावेळी देशातलं पहिलं झोपडपट्टी पुनर्वसन धोरण हे सरकारनं राबवावं यासाठी बाळासाहेबांनी आग्रह धरला, तसा आदेश दिला आणि मनोहर जोशी साहेबांनी SRS स्कीम मुंबईमध्ये लॉन्च केली. आता सांगा की 10वी आपण भूषणावं आहे का की आशिया खंडातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी आमच्याकडे आहे, तर हे भूषणावं आहे की आशिया खंडातली झोपडपट्टी आमच्याकडे होती पण त्या झोपडपट्टीतल्या माणसाला आशिया खंडातला सगळ्यात मोठा प्रकल्प आम्ही केला जी आणि त्याला घरामध्ये पाठवलं, ते आपल्या दृष्टीनं भूषणावं आहे. परंतु 2.5 वर्षामध्ये ना अदानी आला ना अंबानी आला ना अजून कोणाला, कोणालाच टेंडर द्यायचं नाही, टेंडरसाठी थांबून ठेवायचं. आणि अदानीनं टेंडर घेतलं ना, आता अदानीनं टेंडर घेतल्यानंतर ते पारदर्शक आहे की नाही ते तुम्ही खात्री करा ना, पण त्याच्यासाठी मोर्चा काढणार, त्याच्यासाठी मोर्चा काढल्यानंतर परत तो प्रकल्प नंतर 2 महिन्याने होय म्हणून सांगणार जी काय, मला असं वाटतं की लोकशाहीतली प्रक्रिया नाही. आता वाढवण्याच्या बाबतीमध्ये उदयजी तुम्हाला तुम्हाला स्वतःला क्रिकेट खूप आवडतं आणि तुम्ही अतिशय मन लावून क्रिकेट खेळता, क्रिकेट पाहता, प्रोत्साहन देता, मग आत्ताच्या वेळेला प्रश्नात तुम्ही थोडीशी बचावात्मक भूमिका का घेताय? मी थेट विचारलं होतं की उद्धव ठाकरेंची धरसोडीची भूमिका आर्थिक कारणांमुळे असते का, जो नारायण राणेंचा दावा असतो कायम. नाही, एक मुद्दा असा आहे म्हणजे मला त्याच्यातनं प्रश्नाला देखील बगल द्यायचे नाही, परंतु एक महत्वाची गोष्ट आहे की राणे साहेबांचा आणि त्यांचा असलेला सहवास हा वर्षानुवर्षाचा होता, माझा 12 वर्षाचा होता जी. त्याच्यामुळे मला एक तर माहिती आहे की रिफायनरी मध्ये त्यांनी पहिलं होय म्हणून नंतर नाही म्हणून सांगितलं. मला हेच सांगायचं आहे की हे जे बंदर होतंय हे महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणार आहे, फक्त कोकणाच्या नाही, कोकणाच्या तर आहेच आहे परंतु महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणार आहे. आणि म्हणून दरसोड वृत्तीपेक्षा बाकीच्या जर काही गोष्टी असतील त्या लोकांपेक्षा महत्वाच्या आहेत का? माझं म्हणणं की महाराष्ट्राचा विकास, कोकणाचा विकास, इकडे तर आपण सांगतो की कोकण आमच्या ताब्यात आहे आणि कोकणामध्ये विकास करायला ज्यावेळी आम्ही जातो त्यावेळी अनेक टीका टिप्पणी करायची. म्हणून मगाशी सांगितलं की देवेंद्रजींनी पत्र लिहिताना कुठेही टोमणे मारले नाही, डायरेक्ट स्पष्ट लिहिलं. म्हणून सरकारची भूमिका वाढवणच्या बाबतीतली काय, रिफायनरीच्या बाबतीतली काय, तुमच्या 10वीच्या बाबतीतली काय, ते आपण कधीही उघड उघड चर्चा करू शकतो ना. बिलकुल. आणि मला मग या निमित्ताने तुमच्याकडून ऐकायचं आहे, तुम्ही महाराष्ट्राचे उद्योग मंत्री आहात, मला तुमच्याकडून ऐकायचं आहे की महाराष्ट्राच्या उद्योग वाढीच्या साठी उदय सामंत उद्योग मंत्री या नात्यानं काय आश्वस्त करू इच्छितात? कारण ज्या वेळेला एखादा माणूस उद्योग करण्यासाठी येतो तेव्हा त्याला आश्वासक वातावरण लागतं. आपल्याला आठवत असेल मी ज्यावेळी उद्योग मंत्री झालो त्यावेळी महाराष्ट्राच्या उद्योगाची परिस्थिती ही 3 नंबरची होती. कर्नाटक आणि गुजरातमध्ये कॉम्पिटिशन होतं फॉरेन इन्व्हेस्टमेंट आणण्यासाठी. त्याचं एकमेव कारण मी सांगतो तुम्हाला, याचं एकमेव कारण सांगतो की इंडस्ट्रियलिस्ट या लोकांमध्ये दहशत होती की अंबानीच्या घराखाली एखाद्या पोलीस अधिकारी जर 100-100 जिलेटिनच्या कांड्या ठेवत असेल तर उद्योजकांना किती चांगलं वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे, हा देखील उद्योजकांनी विचार केला होता. म्हणून महाराष्ट्र 3 नंबरला होता. मला सांगताना मनापासूनचा आनंद आहे की आम्ही डावोसला फक्त MOU नाही केले, तर डावोसला जे MOU झाले त्याच्यातले 83% आम्ही इम्प्लिमेंट करतोय, त्यांना आम्ही जागा देखील दिली. आज मी विदर्भामध्ये साधं उदाहरण मी आपल्याला सांगतो जे आपल्याला मार्फत मला जनतेशी देखील शेअर करायचं आहे. आज गडचिरोली जिल्हा जो आहे, गडचिरोली जिल्ह्याला एक ऐतिहासिक नाव दिलेलं होतं, ऐतिहासिक की तो नक्षलिस्ट एरिया आहे आणि नक्षलवादी जिल्हा आहे. पण एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली, दादांच्या नेतृत्वाखाली हा नक्षलवादी जिल्हा नसून गडचिरोली ही उद्योगनगरी आहे हे करण्यामध्ये आम्ही यशस्वी होतोय. जवळजवळ 25,000 कोटीचे स्टील प्रोजेक्ट हे येत्या 6 महिन्यामध्ये इथे सुरू होत आहेत. 1,000 हेक्टर जागा आम्ही त्यांना दिलेली आहे. जिंदाल त्या ठिकाणी प्रकल्प आणतोय. इलॉइड कंपनीची 21,000 कोटी तिथे इन्व्हेस्टमेंट करते. अजून जवळजवळ 10-15,000 कोटी रुपये त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करणार आहे. छत्रपती संभाजीनगरला इन्व्हेस्टमेंट देते, माझ्या कोकणात कधी नव्हे ते इन्व्हेस्टमेंट देते. रायगडला ज्या पद्धतीने आता आम्ही इन्व्हेस्टमेंट करतोय तिथे जिंदालचं एक्सपान्शन आहे. सिनार बस नावाचा प्रकल्प तिथे चालू होतोय. एप्रिल नावाची कंपनी त्या ठिकाणी येते. परंतु हा जो औद्योगिक विकास आहे तो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये समान झाला पाहिजे ही देखील आमची भूमिका आहे. आणि म्हणून आज विदर्भात असताना आपल्या मार्फत विदर्भाच्या जनतेला देखील मला आश्वस्त करायचं आहे की अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण हे महाराष्ट्राच्या 3 नेत्यांच्या नेतृत्वाखाली आहे. आणि ज्यावेळी आता पुन्हा एकदा आम्ही डावोसला जाऊ आम्ही यावेळी देखील विक्रमी MOU करू याची मला पूर्ण खात्री आहे.
बिल्कुल आपण दावोसचा उल्लेख केलात, एकदा जाऊन आलात परत जाण्याच्या संदर्भातलं आपण वक्तव्य करत आहात, पण याच दावोसच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या राजकारणात सुद्धा बऱ्यापैकी आक्षेप आणि आरोप केले गेलेले आहेत. मला एक सर्वसामान्य प्रेक्षक या नात्यानं सांगा आणि त्याचबरोबर तुम्ही तुमच्या मतदारसंघात सुद्धा सांगा की तुम्ही मंडळी दावोसला गेल्यावर करता काय, आणि जे याआधी वादग्रस्त व्यक्तिमत्व दावोसला गेलं होतं आदित्य ठाकरेंचं, त्यांनी काय केलं ज्याच्या संदर्भात वाद निर्माण झाला? वाद कशावरून निर्माण झाला की दावोसचा खर्च जास्त झाला याच्यावरून वाद निर्माण झाला आणि जनतेमध्ये गैरसमज पसरवण्यासाठी काही लोक पुढे आहेत. मागच्या वर्षी मला सांगितलं की दावोसचं जे पॅव्हिलियन होतं ते पॅव्हिलियनचा खर्च जवळजवळ 16.5 कोटी रुपये होता आणि त्याच्यानंतर वरचा खर्च आहे. मी आज तुम्हाला शब्द देतो, तुमच्या मार्फत जनतेला शब्द देतो की दावोसचा खर्च यावेळीचा आपण जर बघाल तर पॅव्हिलियन आणि जे काही शिष्टमंडळ आहे तेवढ्या पुरताच मर्यादित खर्च आहे, परंतु दावोसचा खर्च मागच्या वर्षी जो झाला त्याच्यावर टीका टिप्पणी झाली. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जे मी युकेला गेलो होतो वाघ नखासाठी सुधीर भाऊ मुनगंटीवार बरोबर, त्यावेळी टीका झाली आणि नुसती टीका झाली नाही, त्या वाघ नखावर देखील संशय घेतला गेला की तो छत्रपती शिवाजी महाराजांचं वाघ नख नाही. ते जाऊ दे, त्या इतिहासामध्ये मला जायचं नाही, पण मी हे पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की ज्यावेळी जपानच्या देवेंद्रजींच्या खर्चावर टीका टिप्पणी झाली, मागच्या वेळी हीच मंडळी ज्यावेळी दावोसला गेलेली होती, प्रत्येकाचा खर्च माझ्याकडे आहे, त्याच्यावर मला असं वाटतं की आपण जे केलेलं आहे ते सगळं विसरायचं आणि दुसऱ्यावर टीका टिप्पणी करायची हे काही लोकशाहीतलं राजकारण असू शकत नाही, हा हेकीखोरपणा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ते त्या ठिकाणी काय कुठे गेले, किती दिवस राहिले, त्यांनी काय केलं हे माझ्या दृष्टीनं गौण आहे. त्यांनी किती एमओयू आणले तर त्याचं उत्तर मी सांगतो, त्यांनी 80 कोटी रुपये 80,000 कोटीचे एमओयू केले, त्यातला 50,000 कोटीचा एमओयू आजही सापडत नाही जो महावितरण बरोबर झालेला होता. तसलं काय आम्ही केलं नाही, आम्ही 1,37,000 कोटीचे एमओयू केले आणि त्याच्यातले 83% म्हणजे भविष्यामध्ये 100% आम्ही जाऊ, 137 पैकी 1,00,000 कोटीपर्यंत आम्ही जाऊ, आम्ही सगळे ते परिपूर्ण करू आणि इथल्या बेरोजगारांना रोजगार. बिलकुल आपण आश्वासक पद्धतीनं हे सांगत आहात उद्योगमंत्री या नात्यानं की आपण रोजगार वाढवणार आहात. एक श्वेतपत्रिका काढण्याच्या संदर्भातली चर्चा महाराष्ट्रात सुरू होती आणि ती जबाबदारी उद्योगमंत्री या नात्यानं आपल्यावर आहे. किती उद्योग यापूर्वी आले, किती उद्योग तुम्ही आणले, अशा प्रकारचीही त्यामध्ये तुलना होती. उद्योगाच्या बाबत वस्तुस्थिती श्वेतपत्रिकेमध्ये असते, ती श्वेतपत्रिकेची परिस्थिती आणि म्हणजे आत्ताची वाटचाल कुठपर्यंत? मी जे महाराष्ट्राच्या जनतेला आणि विशेषतः तरुणाईला आश्वस्त केलं होतं की मी 4 प्रकल्पांच्या बाबतीमध्ये श्वेतपत्रिका काढेल, ती मागच्या अधिवेशनामध्ये आम्ही श्वेतपत्रिका काढली. त्याच्यामधला पहिला प्रकल्प होता वेदांता फस्कर, त्याचं स्पष्टीकरण स्पष्ट त्याच्यामध्ये आहे की 18 महिने मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जी कॅबिनेट सब कमिटी असते ती होऊ शकली नाही. एअरबसचा विशेष कधी आमच्याकडे आला नाही, उद्योग विभागाकडे त्याचं पत्र नाही. उलट त्याच्यामध्ये अजून एक माहिती मी आपल्याला सांगतो आणि महाराष्ट्राच्या जनतेला सांगतो की तो एअरबस यावा यासाठी तत्कालीन विरोधी पक्ष नेते देवेंद्रजींनी पाठपुरावा केला होता, पण त्याच्या पुढे काहीच झालं नाही. बीडीपी गेला म्हणून सांगितलं, बीडीपी अजिबात गेलेलं नाही. बीडीपी हा रायगडमध्ये होतोय, त्याचं लँड एक्विजिशन सुरू झालेलं आहे आणि अतिशय विशाखापट्टणम नंतरचा अतिशय चांगला बीडीपी हा रायगडमध्ये होईल. त्याच्यामुळे आमच्या कालावधीमध्ये कुठचाही प्रकल्प गेला नाही हे त्या श्वेतपत्रिकेमध्ये नमूद आहे. आणि पुढचं मी असं सांगितलं की या श्वेतपत्रिकेला कुणी आव्हान द्यावं, ज्यांच्याकडे एअरबसचं पत्र आहे, ज्यांच्याकडे बीडीपीचं पत्र आहे, ज्यांच्याकडे वेदांता फास्कॉनचं पत्र आहे, त्यांनी आम्हाला एक्सपोज करावं ना. मग ही आव्हानं दिली का जात नाहीयेत ज्यांनी महाराष्ट्रातून श्वेतपत्रिकेनंतर काही झालं? ज्यांनी महाराष्ट्रातून उद्योग पळवल्याची आवाई उठवली, महाराष्ट्रातून उद्योग गुजरातला जात आहेत असं सांगितलं, ती सगळी मंडळी तुमच्या श्वेतपत्रिकेला आव्हान का देत नाहीत? नाही, कदाचित ते जे बोललेले होते ते फॅक्टच नव्हती. आणि त्याच्या पुढे जाऊन अजून मी तुम्हाला सांगतो, दक्षिण कोरियाला मी गेलो होतो हुंदाईच्या प्रकल्पासाठी, आज देखील दुपारी मी हुंदाईच्या संदर्भामध्ये बैठक घेतली. आज जो सांगितलं की अमरावतीचा प्रकल्प मागे जातोय, पहिली गोष्ट अमरावतीचा प्रकल्प जो मागे जातोय असं कोण सांगताय तो एमआयडीसीचा लँड मधला नाही, तो प्रायव्हेट लँड मधला आहे. तरी देखील उद्योगमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे, मी आज त्यांच्याशी बोललो, देवेंद्रजी त्यांच्याशी आज बोलणार आहेत. त्याच्यामुळे आम्ही उद्योजकांच्या बाबतीमध्ये अतिशय संवेदनशील आहोत, अतिशय चांगल्या पद्धतीचं आम्ही काम करतोय. आणि साहेब अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो, थोडा भाग खूप दुर्लक्षित आहे तो म्हणजे एमएसएमई. आता माझ्याकडे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना म्हणून एक योजना आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल की आतापासून ज्या दिवसापासून ही योजना सुरू झाली
सगळ्यात मोठा उद्योजक बनवण्याचा आकडा 5016 होता, पण या वर्षभरामध्ये मी एक वर्षातच सांगतो, या वर्षभरामध्ये आम्ही ती चळवळ म्हणून राबवली आणि 13,500 उद्योजक आम्ही एका वर्षामध्ये तयार करू शकलो. आमच्या कॅल्क्युलेशन प्रमाणे 13 उद्योजकांमध्ये 5 लोक जरी 13,000 उद्योगांकडे 5 लोक जरी कामाला राहिली तरी 13,500 लोकांना आम्ही रोजगार दिल्याची नोंद आमच्याकडे आहे. अनेक प्रकल्प आपल्याकडे येत आहेत, त्याच्यामुळे फक्त राजकारणासाठी राजकारण करणारे आम्ही नाही आहोत. मी सुरुवातीला देखील सांगितलं, त्याच्यामध्ये उद्धवजी असतील, आदित्यजी असतील, त्यांची सगळी मंडळी असतील, यांनी जर प्रामाणिकपणानं एखाद्या उद्योगाच्या संदर्भात मला सांगितलं, त्यांनी आणण्याचा जर प्रयत्न केला तरी पक्ष बाजूला ठेवून आम्ही त्यांच्याशी चर्चा करू शकतो. त्याच्यामुळे उद्योग आणत असताना आणि बेरोजगारी दूर करत असताना पक्षीय वातावरण आम्ही कधीही आणलेलं नाही आणि तेच आदेश आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचे आहेत. बिल्कुल, आपण आता थोडीशी चर्चा तुमच्या राजकीय वातावरणातल्या क्षेत्राशी करणार आहोत, अर्थात रत्नागिरी आणि तुमच्या मतदारसंघाच्या बाबत. जी चर्चा आहे ती काही तुमच्यापासून लपून राहिली असेल असं मला वाटत नाही अजिबात. रत्नागिरीचा लोकसभा मतदारसंघ हा तुमच्या भावालाच मिळाला पाहिजे याच्यासाठी तुम्ही जोर लावताय, प्रचंड जोर लावताय अशी चर्चा आहे. खरं किती खोटं किती? नाही, हे खोटं आहे. मी एक लक्षात ठेवा की माझं मत हे स्वतंत्र आहे, त्यांचं मत हे स्वतंत्र आहे आणि माझ्या मोठ्या बंधूंनी परवाच जाहीर असं केलं आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी जर त्यांच्यावर जबाबदारी टाकली तर ते खासदारकी लढवायला देखील तयार आहेत असं त्यांचं मत आहे. आणि मी भाऊ म्हणून एक प्रामाणिक माझं मत सांगतो की त्यांचा संपर्क, ते तिथं करत असलेलं काम, माझा असलेला संपर्क, आमच्या अनेकांशी असलेले संबंध, अगदी जबाबदारीने सांगतो, उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटनेमध्ये असलेले देखील संबंध, राष्ट्रवादीचे शेखर निकम आता आमच्या सोबत आलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांना जर तिकीट मिळालं तर फार मोठ्या मताधिक्याने निवडून येऊ शकतील आणि तिथल्या जनतेची सेवा करू शकतील. आपण असं म्हणताय की चांगल्या प्रकारे सहकार्य होऊ शकेल आणि ज्यांचं ज्यांचं सहकार्य तुम्हाला मिळेल त्या यादीत तुम्ही भाजपाचं नाव नाही घेतलं. मी सांगितलं ना, माननीय एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी, अजितदादा हे तीन नेते ठरवणार आहेत. म्हणजे मी पक्षाचे प्रमुख म्हणून आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं नाव घेतलं. याच्यामध्ये नुसतं मला शेखर निकमांचं सहकार्य मिळणार नाही, याच्यामध्ये मला नारायणराव राणेंचं देखील सहकार्य मिळणार आहे, नितेशजींचं मिळणार आहे, निलेशजींचं मिळणार आहे, ते अनेक भाजपचे लोक जे आहेत नेते मंडळी त्यांचं देखील मिळणार आहे, तिथले सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आहेत त्यांचं मिळणार आहे. आणि म्हणून एखादं नाव राहिलं असेल तर त्याच्यामध्ये त्यांना क्रिटिसाइज करण्याचा विषय नाही. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अशाच तिन्ही आघाडीचे ते युतीचे उमेदवार असणार आहेत आणि म्हणून ते तिकीट द्यायचं की नाही हा विषय जो आहे हा एकनाथ शिंदे साहेबांच्या हातामध्ये असल्यामुळं मी शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून त्यांचं नाव घेतलं. बिलकुल, आपण एक उल्लेख आता केला तो नितेश राणेंच्या संदर्भातला आहे. माझी जी माहिती आहे ती असं सांगते की उदय सामंत हे दोस्तीला जपतात. नुकतंच तुम्ही तुमच्या मित्राच्या दुकानात जाऊन अगदी वडापाव खाण्याचा प्रकार असो किंवा तुम्ही तुमच्या पालीतल्या जुन्या मित्रांबरोबर जाऊन गप्पा मारण्याचा कार्यक्रम असो हे करत असता, म्हणजे सांगायचा विषय असा की तुम्ही तुमच्या दोस्तीला जागता. नितेश राणेंच्या संदर्भांना हा प्रश्न उपस्थित होतो की जो काही तुमच्यातला होता तो दुरावा आता मिटला आहे आणि आता परिस्थिती पूर्णपणे सामान्य झालेली आहे. त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी आहे की मी ज्यावेळी राजकारणाची सुरुवात केली त्यावेळीपासूनच राणे कुटुंब आणि सामंत कुटुंब याच्यामध्ये कधीही विसंवाद नव्हता, परंतु काही कालावधीपूर्वी हा नक्की तात्विक थोडाफार वादविवाद झाला. त्याच्यानंतर स्वतः राणे साहेबांनी पुढाकार घेतला होता, माझ्या वडिलांनी देखील पुढाकार घेतला होता आणि त्याच्यातनं आमचे अतिशय संबंध पूर्वीसारखे जिव्हाळ्याचे आहेत. निलेशजी देखील माझ्या सोबत अनेक ठिकाणी काम करतात, नितेशजी देखील काम करतात, त्याच्यामुळे आमच्या पूर्वीच्या वादातली संधी काय आम्ही विरोधकांना देणार नाही. कारण राणे साहेबांनी देखील कोकणच्या विकासासाठी अनेक मोठमोठे प्रकल्प राबवलेले आहेत. तिकडे आमचे दीपकभाई केसरकर आहेत, त्याच्यामुळे मला असं वाटतं की आमच्यातला दुरावा अजिबात नाही, आमच्यामध्ये जी काही कटुता होती ती संपलेली आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की एकनाथ शिंदे साहेबांनी बीजेपी बरोबर जायचा निर्णय घेतला, नॅशनल अलायन्स बरोबर जायचा निर्णय घेतला, याचा अर्थ बीजेपीच्या सगळ्या लोकांना बरोबर घेऊन जावं लागेल हे मला माहिती आहे आणि तीच भूमिका भविष्यामध्ये माझ्याकडे घेतली आहे. बिल्कुल, आपण आत्ताच दीपक केसरकरांचं नाव घेतलं आणि या दीपक केसरकरांच्या उल्लेखाच्या निमित्तानं संदर्भ समोर येतो तो केसरकर आणि राणे यांच्यातल्या एक तपापर्यंत चाललेल्या संघर्षाचा समेट होण्याचा, याचे स्थानिक पातळीवर काय राजकीय संदर्भ दिसत आहेत? कारण आमच्याकडची माहिती अशी आहे की दीपक केसरकरांना आता खासदारकीचे वेद लागलेले आहेत, म्हणजे कळत नाही आहे की तिथे दीपक केसरकरांना खासदारकीची संधी मिळेल
तिथे नितेश राणेंना खासदारकीची संधी मिळेल की तिथे किरण सामंतांना संधी मिळू शकते? त्याच्यामध्ये मी जबाबदारीने एवढंच सांगतो की दीपक भाई असतील, निलेशजी राणे असतील, किरण सामंत असतील, यांच्यामध्ये कुठेही विसंवाद नाही। त्याच्यामुळे खासदारकीच्या तिकिटाच्या बाबतीत महायुती संदर्भातली आम्ही एकही न्यूज तुम्हाला देणार नाही, हा माझा शब्द आहे। आणि आपण एकदिलानं काम करून जो उमेदवार असेल तो निवडून आणाल हेही म्हणालच? नक्कीच, महायुतीचा उमेदवार जो कोण असेल त्याला आपण निवडून आणणार। जी, या दरम्यान सध्याच्या काळामध्ये तिथे तुम्हाला विरोध वाढतोय हे मान्य कराल का नाही? शेवटी राजकीय पक्षामध्ये काम करत असताना जो ज्या पक्षामध्ये काम करतो त्याच्या विरोधामध्ये अनेक राजकीय पक्ष असतात, ते विरोध करणारच आहेत। आणि विरोध करणाऱ्याला मी लोकशाही म्हणून बघतो, तो काय माझा पारंपरिक वैर नाही। आज देखील विधान भवनामध्ये ज्यावेळी मी आलो त्यावेळी अंबादास दानवे यांना भेटलो। शेवटी काही ऋणानुबंध असतात, काही संबंध असतात, ते राजकारणाच्या पलीकडे असतात। आणि म्हणून मला असं वाटतं की मी माझं एक उदाहरण आपल्याला देतो, म्हणजे मला त्याच्याबद्दल फार समाधानी आहे। मी जेव्हा माझ्या राजकारणाची सुरुवात केली 1998 सालात, तेव्हापासून आतापर्यंत मी फार मोठा विधान नाही, पण अनेक मुलाखतीला सामोरं गेलो, अनेक भाषणं मी केली, परंतु माझ्या कुठच्याही भाषणामध्ये मुलाखतीमध्ये मी कोणाचीही बदनामी केली नाही, नंबर एक। कोणावरही नाहक टीका मी केली नाही, नंबर दोन। अवाच्य वाचेमध्ये शिवीगाळ केली नाही, नंबर तीन। उगाच टोमणे कोणाला मारलंय, नंबर चार। आणि रिलेशन कायम स्वरूपी संपतील अशा पद्धतीची भूमिका कधीच मी घेतलेली नाही। राजकारण हे समाजकारणासाठी असलेलं एक आयुध आहे आणि त्याचा वापर तसंच व्हावा या मताचा मी आहे। बिल्कुल, आणि पण याच सगळ्या परिस्थितीच्या अनुषंगानं भास्कर जाधव मात्र शेलकी टीका करताना दिसतात आणि ते बऱ्यापैकी कोकणातल्या एकूणच सगळ्याच नेत्यांना अंगावर घेत आहेत। काय झालंय काय भास्कर जाधवांना? भास्कर जाधव देखील कोकणातले सिनियर लीडर आहेत। आज जरी ते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये काम करत असले तरी देखील त्यांचा मतदारसंघ त्यांच्याकडे आहे। नक्कीच आम्ही एकामेकाचे वैचारिक विरोधक नक्की आहोत, परंतु कुठंतरी अशी आता किती एकामेकांबरोबर भांडायचं? म्हणून मला असं वाटतं की रत्नागिरी सिंधुदुर्गातली भांडणं आता तुम्हाला क्षमताना दिसत असतील। प्रत्येकजण प्रत्येकाचा मतदारसंघ धरून बसलेला आहे, मतदारसंघाच्या बाहेर कोणी यायचं बघत नाही। आणि प्रत्येकाला स्वतःच्या नेत्याला खुश ठेवलंच पाहिजे, आनंदी ठेवलं पाहिजे, त्याच्यामुळे टीका टिप्पणी होतच राहणार आहे। भास्कर जाधव जे टीका करतात त्याच्याबद्दल देखील माझं काही म्हणणं नाही। इवन त्यांना जर तुम्ही आता विचारलं की त्यांच्या मतदारसंघामध्ये देखील पालकमंत्री म्हणून मी कुठेही अन्याय केलेला नाही, कारण शेवटी लोकशाहीमध्ये मैदानात ज्यावेळी आपण निवडणुकीत जातो त्यावेळी मतदार ठरवत असतो की काय करायचं आणि काय नाही। कोणी ह्याला पैसे द्यायचे नाहीत, त्याला पैसे द्यायचे नाहीत, त्याला कुठंतरी अडकवायचं, ही काय भूमिका माझ्या राजकीय जीवनामध्ये घेतलेली नाही। परंतु एक मात्र नक्की सांगतो, रत्नागिरी जिल्हा परिषदेची ज्यावेळी निवडणूक होईल, रत्नागिरीतल्या सगळ्या नगरपालिकेच्या निवडणुका होतील, रत्नागिरीतल्या पंचायत समितीच्या निवडणुका होतील, त्यावेळी महायुतीचेच अध्यक्ष सभापती तिथे आपल्याला विराजमान झालेले दिसतील। आपण ज्या वेळेला चर्चा करता तेव्हा एक पॉलिश्ड पद्धतीची चर्चा अत्यंत संयमानं करत असता, सल्ला द्याल तुम्ही कोकणातल्या इतर नेत्यांना की त्यांनी पण थोडासा भाषेवर नियंत्रण आणत आपल्या सादरीकरणाचा प्रयत्न केला पाहिजे? नाही, असा एक प्रयत्न मी वर्षभरापूर्वी केला होता, पण त्याच्यावर अनेक लोकांनी मला सुनावलं होतं की तुम्हाला तो अधिकार आहे का। म्हणून माझी सूचना नाही, माझी विनंती आहे की राजकारणाचा स्तर, कारण महाराष्ट्राला एक फार मोठी राजकीय परंपरा आहे आणि मी अनेक वेळा सांगितलंय की वसंतदादा पाटील साहेबांपासून शरद पवार साहेबांपासून अगदी नारायणराव राणेंपर्यंत अनेकांची मुख्यमंत्री पद गेलेली आहे, परंतु मुख्यमंत्री पद गेल्यानंतर ती लोकशाहीमध्ये स्वीकारली पाहिजे। सारखं त्याच्याबद्दल काही वाटेल ते बोलायचं, आणि म्हणून मला असं वाटतं की नुसत्या कोकणातल्या नाही, महाराष्ट्रातल्या सगळ्या नेते मंडळींनी, सगळ्याच लोकप्रतिनिधींनी राजकारण हे समाजकारणाचं एक माध्यम आहे अशा पद्धतीनं जर भूमिका घेतली आणि स्वतःच्या तोंडावर कंट्रोल ठेवला तर मला असं वाटतं की भारत पाकिस्तान सारखा वाद राजकीय पक्षांमध्ये होणार नाही आणि परिस्थिती महाराष्ट्रातली सुधारेल। तुम्ही आता उल्लेख केलात की ज्यांची ज्यांची पदं गेली त्यांनी ते मानसिकदृष्ट्या स्वीकारलं, पण ज्यांनी स्वीकारलं नाही त्यांचं काय? अर्थात मी कोणाला उद्देशून प्रश्न विचारतोय ते वेगळं सांगायला नको, मुख्यमंत्रीपद गेल्याचं सगळ्यात जास्त दुःख महाराष्ट्रात कोणा मंत्र्याला किंवा कोण्या राजकारण्याला झालेलं असेल? मी याचाच उल्लेख केला की ज्या मंत्रिमंडळ म्हणजे मुख्यमंत्र्यांची मी नावं आपल्याला सांगितली त्याच्यामध्ये तर एक उदाहरण असं आहे जे मी वाचलंय, म्हणजे मनोहर जोशी साहेबांचं मुख्यमंत्रीपद जर चिठीवर गेलेलं आहे, ते चिठी पाठवल्यानंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय, पण वसंतदादा पाटील साहेब असतील, शरद पवार साहेब असतील, विलासराव देशमुख साहेब असतील, अशोक चव्हाण जी असतील,
नारायणराव राणे असतील, मनोहर जोशी साहेब असतील, अगदी शेवटपर्यंत म्हणजे मागच्या मुख्यमंत्री पदाच्या शेवटपर्यंत जर यादी तुम्ही काढली तर प्रत्येक जण अशा लोकशाहीच्या माध्यमातून प्रसंगाला सामोरा गेलेला आहे. पण एवढी आदळापड, एवढी जळफळाट, म्हणजे मी तर ज्यावेळी गुवाहाटीला गेलो त्याच्यानंतर ते खोके गद्दार हे आम्ही पुरुषांपुरतं मर्यादित समजू शकतो, पण आमच्या बरोबर ज्या महिला भगिनी होत्या त्यांना सुद्धा इतक्या खालच्या थरला जाऊन बोललं गेलं, मला असं वाटतं की ही राजकीय संस्कृती असं मला वाटत नाही. ठीक आहे, उद्या हे सांगितल्यानंतर काही लोक मला पण सल्ले देतील, पण मी हे पत्ते पाळतो आणि जे काय करायचं ते मतदानातनं करून दाखवतो, हा आमचा कोकणी पायंडा आहे. बिलकुल, आपण चर्चेला वेळेची मर्यादा असल्यानं एक अत्यंत जाता जाता छोटासा प्रश्न एवढा नक्की विचारू शकतो, तो उद्योगमंत्री या नात्यानं तुम्ही उत्तर द्यावं की हे खोके खोके म्हणजे असतात काय, एका खोक्यात किती रुपये असतात, आणि उद्योगमंत्र्यांनी सांगावं की अशा प्रकारचं काही डीलिंग होत, परिस्थिती बदलली की अजित पवार आल्याच्या नंतर बोलणाऱ्यांची तोंडं बंद झाली. हा आमच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की खोक्यामध्ये असतात किती. आता खोक्यामध्ये किती असतात हे ज्यांना माहिती आहे तेच खोक्याचे आरोप करू शकतात, त्याच्यामुळे खोक्यामध्ये किती असतात हे जे आरोप करतात त्यांनाच विचारणं गरजेचं आहे. आणि दुसरा एक महत्वाचा जो मुद्दा तुम्ही सांगितलात की अजित दादा आमच्या बरोबर आल्यानंतर खोके गद्दार हे बंद झाले, आणि म्हणून बघा माझी जर मुलाखत पहिली काढून बघितली तर मी असं सांगितलं की ठीक आहे आम्हाला शिंदे साहेबांचे आदेश होते, आम्हाला काहीतरी राजकीय संस्कृती, आम्ही पॉलिटिकल एथिक्स पाळतो म्हणून तोंडाला तोंड आम्ही देत नाही किंवा काही वाटेल ते बोलत नाही, परंतु अजित दादा जेव्हा तिसरं इंजिन घेऊन आमच्या सरकार बरोबर आले एकाही व्यक्तीचं धाडस झालं नाही खोके किंवा गद्दार म्हणायचं. याचा अर्थ जे सहन करतात, जे ऐकून घेतात, जे राजकीय एथिक्स पाळतात त्यांच्यावरच काही लोक बदनामी करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि म्हणून मगाशी जो प्रश्न तुम्ही विचारला त्याचं उत्तर हेच आहे, खोक्याचा आरोप कोण करू शकतो ज्यानं खोके बघितलेले आहेत, त्या खोक्यामध्ये किती असतात, 50 खोके म्हणजे गुणिले किती, त्याच्यावर किती शून्य, असे जे मोजतात, ज्यांनी मोजलेले आहेत ते खोक्याचा आरोप करू शकतात. आणि गद्दारीचा आरोप कोण करू शकतात, ज्यांनी नॅशनल अलायन्स मध्ये निवडणूक लढवली, मोदीजींचा फोटो लावला, वंदनीय बाळासाहेबांचा फोटो लावला, आम्ही मतं मागितली, देवेंद्रजीं बरोबर प्रचाराला आम्ही फिरलो, आणि त्याच्यानंतर देवेंद्रजी फक्त नको म्हणून आम्ही दुसरीकडे गेलो, याला खऱ्या अर्थाने गद्दारी म्हणतात. आणि म्हणून ज्यांना हे दोन शब्दप्रयोग तंतोतंत माहिती आहेत तेच ह्या शब्दप्रयोग करू शकतात. बिलकुल उदयजी, आपण या चर्चेत सहभागी झालात आणि अत्यंत दिलखुलासपणे सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. या विशेष मुलाखतीच्या भागात तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.